नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व पालक बंधू भगिनींना. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वी परिसर अभ्यास भाग 1 यातील प्रकरण क्रमांक 21 कामात व्यस्त आपले आंतरिंद्रिय पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, इंद्रिय म्हणजे काय? तर इंद्रिय म्हणजे अवयव. मित्रांनो, इयत्ता 4वीच्या वर्गात तुम्ही ह्या अवयवांचा अभ्यास केलाच आहे. तर ते अवयव कोणकोणते आहेत ते आपण पाहूया. नाक, कान, डोळे, जीव आणि त्वचा, हे झालेत आपली 5 अवयव. विद्यार्थी मित्रांनो, ही बाह्येंद्रिय आहेत. आता बाह्येंद्रिय म्हणजे काय? तर जी बाहेरून दिसतात ती बाह्येंद्रिय आहेत. आणि आंतरिंद्रिय म्हणजे जे आपल्या शरीराच्या आत आहेत ते बाहेरून दिसत नाही, त्यांना म्हणतात आंतरिंद्रिय. आता आपण आंतरिंद्रिय कुठकुठली आहेत ते आपण पाहणार आहोत. मेंदू, हृदय, फुफ्फुसे, जठर, मूत्रपिंड आणि आतडे, हे आहेत आपली आंतरिंद्रिय. आता विद्यार्थी मित्रांनो, हे इंद्रिय जे आहेत ते आपल्या शरीराच्या आत कशी काम करतात हे आपण पाहणार आहोत. कामात व्यस्त आपले आंतरिंद्रिय.